सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी प्रबळ दावेदार. सोलापूरच्या मनीषण्णा काळजे यांच्या कार्यक्रमाचा शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी एक नवीन आशा बनली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीच्या आधारावर त्यांनी आपल्या निष्ठावान शिवसैनिकत्वाचा आदर्श ठेवला आहे. मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या मार्गदर्शनात काळजे यांनी सुमारे 60 कोटी रुपयांचा निधी आणून सोलापूरच्या विकासाला गती दिली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत 25,000 अधिक गरजू मातांना मदतीचा हात देत त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवलाय. जिल्हाप्रमुख म्हणून संघटन वाढीसाठी शहर व जिल्ह्यात त्यांनी मेहनत घेतली आहे. काळजे यांची व्यक्तिगत मदत, रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ देणे आणि सामाजिक उपक्रम राबवणं हे त्यांच्या कार्याचे काही महत्वाचे पैलू आहेत. नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देत त्यांनी अनेक लक्षवेधी आंदोलन आयोजित केली आहे, ज्यामध्ये न्याय मिळवून दिलाय. त्यांच्या कर्तृत्वामुळे एकनाथ शिंदे शिवसेना पक्षानं मनीषण्णा काळजे यांचे नाव शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी प्रबळ दावेदार म्हणून समोर आलंय. महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री लाडके भाऊ सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. लाडक्या बहिणींना भेटण्यासाठी आणि लाडक्या बहिणींचा कार्यक्रम ह्या सोलापूरमध्ये आयोजित केलेला आहे. प्रशासनाकडून अतिशय जय्यत तयारी या ठिकाणी झालेली आहे आणि आम्ही शिवसैनिक म्हणून आणि या बहिणींचा एक भाऊ म्हणून आम्हाला देखील अतिशय आनंद आणि उत्साह आहे. या ठिकाणी उद्याचा जो कार्यक्रम आहे तो होम मैदान येथे पार पडतोय. सर्व बहिणी 30 ते 40 हजार महिला भगिनी बहिणी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री साहेबांना ते आशीर्वाद देणार आहेत की पुढील 5 वर्षाकरिता देखील आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हेच मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील अशी सिद्धरामेश्वरचरणी आम्ही शिवसैनिक म्हणून प्रार्थना करतो. आणि नवरात्रामध्ये देवीच्या रूपाने आज आपल्या महिलांना जो काय सन्मान मिळतोय याबद्दल खरंच सर्व महिलांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे.